समृद्ध मूल ट्रे जेवायला वाढायचं समृद्ध मूल वाढ तू संपन्नला बोलो मी याला वाढते हे तरी वाढू का नको अगं हा बघ सगळ्यालाच नाही म्हणतोय मग तू खाणार आहेस काय फक्त भजी अगं आकांक्षा हा बघ फक्त भजी खायचं म्हणतोय समृद्ध फक्त भजी नाही सगळं खायचंय जंक फूड खायची सवय लागली आहे तुम्हाला त्याला भात वाढा संपन्न ए संपन्न बाय गुड नाईट काय रे आज बरंच काम आहे वाटत अजून फोनवर आहेस ते कधी नसतं आज थोडं जास्त आवडत अरे अजिंक्य तुला सांगायचंच राहिलं परवा नलूताई भेटल्या होत्या नलूताई कोण नलूताई आपण आधी पाटलांच्या बिल्डिंग मध्ये राहत होतो ना तिथे ते शेवटच्या घरात राहत होते ते चौधरी त्या काय करत होत्या इथे त्याही आता इकडेच राहायला आल्याय तुमच्या मुलाने इथे जवळच फ्लॅट घेतलाय ते काका मागच्याच वर्षी गेले म्हणाले शेवटी शेवटी खूपच त्रास झाला म्हणून सांगत होत्या मग घरी चलाच म्हणून आग्रह करू लागल्या हॅलो मग त्यांना बरं वाटावं म्हणून उभ्या उभ्या जाऊन आले संपन्न अरे तू का उठतोस येस डन वीकेंडला डिनरचा प्लॅन करू ना येस अरे तुझ्या आवडीची खीर केली आहे अजिंक्य आजकाल ना माणसे माणसांपेक्षा त्यांचा फोन टीव्ही लॅपटॉप बरोबरच जास्त वेळ घालवताना दिसतात का असं का वाटत तुला का वाटू नये आजकाल जिकडे बघावं तिकडे तुम्ही तरुण मंडळी स्टेशनवर हॉटेलमध्ये बसमध्ये इतकंच काय अगदी लिफ्टमध्ये सुद्धा फोनवर असता रस्त्याने चालताना काही महाभाग तर एकटेच बोलताना वेड्यासारखे स्वतःशी हसताना दिसतात एवढे स्वतःच्या तंद्रीत असतात कि मागून कोणी हॉर्न दिला तरी ऐकायला जात नाही घरातही ते आपल्या आपल्यात मग्न कोणाशी दड बोलणं नाही कोणाची साधी विचारपूस नाही आपण बरं की आपला फोन बरं The club is in the best place to find the lovers of the bar is where I go. Samrudha. मग त्यांनी फोनवर बोलू नये का अरे असं कुठे म्हणते मी की फोनवर बोलूच नका म्हणून फोनमुळे किती सोयी झाल्याय हे तुम्हा आजच्या पिढीला नाही समजायचे पूर्वी सारे पोस्टावर अवलंबून होते गावाला पोचल्याचे पत्र यायला 8-15 दिवस लागायचे हे तरी मी इथलंच सांगतीये परदेशातून पत्र यायला तर महिना महिना लागायचा आपल्या माणसांच्या पत्राची वाट पाहता पाहता जीव अगदी थकून जायचा पण ही पूर्वी मेसेज काढण्यासाठी केली काम होती की होते की पण त्याचा दर कोणाला परवडायचा कोणी बाळण झाली कोणी गेलं तरच तार यायची तारेचा पोस्टमन रात्री अपरात्री दारात आला की छातीत धडकीच भरायची
पण आता तसे ना, फोनमुळे निरोपानिरोपी लगेच होते. कॉम्प्युटरने तर बरीच कामं घरबसल्या करता येतात. सारे कसे सोपे झाले आहे. मग तुझी नक्की तक्रार काय आहे? तक्रार हीच आहे की आजकाल तुम्ही तरुण मंडळींनी फोन टीव्ही लॅपटॉपला अगदी वाहून घेतलेलं आहे. संपन्न, टीव्हीचा व्हॉल्यूम कमी कर. आम्ही बोलतोय ना, व्हॉल्यूम कमी कर. आता आपल्याच घरात बघा ना, एवढ्या दिवसात तुम्हा चौघांना काही करताना मला पाहिल्याचं आठवतच नाही. आजच्या फास्ट लाईफमध्ये तुम्हाला वेळ असतोच कुठे म्हणा. जो काय थोडा बहुत वेळ असतो तो या वस्तूंच खाऊन टाकतात. पण आई, आपल्याला जगाबरोबर चालायला पाहिजे ना. मुलांना अशीच गरजेत सवडतात का? नाही आवडणार. तुम्ही जे करणार तेच ते करणार. मुलांना थोडा वेळ द्या, त्यांच्याशी खेळा, त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारा, त्यांना काहीतरी चांगलं वाचून दाखवा. मगच त्यांना इतर गोष्टीत रुची निर्माण होईल ना. आपल्याकडे आजोबांची इतकी पुस्तकं आहेत पण त्याचा काय उपयोग? तुम्हाला तुमच्या फोन लॅपटॉपमधून लोक वर काढायला वेळ मिळेल तर ना. त्या एवढ्याशा स्क्रीनकडे इतके टक लावून बघत असतात की बाजूच्या खोलीत काय चाललंय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. आई, तू उगाच त्रास करून घेऊ नको. तुला बरं वाटत नसेल रात जाऊन झोप. बघा बाबा, मी सांगायचं काम केलं. जी गोष्ट अगदी करू नये. तुझ्या बीपीच्या आणि हार्टच्या गोळ्या घे. अचानक काय झालं यांना? हे डोळे का उघडत नाही? तोंडावर पाणी का? हे काय लोटी बंडे काय पाणी काढलंय? बघ ना, पुस्तकं पण पडली आहे. समृद्ध, जा जरा पटकन बाजूच्या काकांना बोला. हॅलो हॅलो डॉक्टर पाठक का? मी आजोबा घ्या. रात्र असेल ना? हो रे, आम्हालाही शॉकच आहे. हो, आत्ताच नाशिकहून दिवस करून आमची गाडी पुढे आली, बाकीचे मार्ग नव्हते. हो, हार्ट अटॅक. हो ना, तिला कधी त्रास सुरू झाला कळलंच नाही. अरे, आमच्याशी बोलून ती आज झोपायला म्हणून गेली. बराच वेळ झाला काही आवाज नाही, म्हटलं झोपली असेल. थोड्या वेळाने ही आत गेली चार्जर घ्यायला. मग तर बघते काय, आई खाली पडली होती, तिचे पुस्तके भांडे लोटी भांडे सगळं खाली पडलं. हो, मी डॉक्टरांना लगेच फोन केला, ॲम्ब्युलन्सही बोल, पण हॉस्पिटलमध्ये गेल्या डेड डिक्लेअर.
दाखवणार आहे. आधी कळले असते तर हॉस्पिटलमध्ये नेता आलं असत, डॉक्टरांनाही काही करता आलं असत. तिला त्रास कधी सुरू झाला हे कळलंच नाही.